मी बेज पाटील, एजीएम कॉलेज कराड। इयत्ता 12वी कॉमर्स, विषय बँकिंग। या बँकिंग पेपर 2 मध्ये पाठीमागील तासाला आपण पाहिलं की शेअर मार्केटमधल्या प्रतिभूती, या शेअर मार्केटमधल्या प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना बँकेला येणाऱ्या अडचणी आणि शेअर मार्केटमधल्या प्रतिभूती कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना बँक घेत असलेल्या दक्षता, या गोष्टीचा आपण सविस्तर मागच्या तासाला अभ्यास केलेला आहे। आणि याचबरोबर यामधला जो भाग थोडासा आहे तो म्हणजे कर्जरोखे किंवा ऋणपत्र, आणि दुसरा त्यातला भाग आहे ते म्हणजे अपूर्ण भरणा केलेले भाग। हा पार्ट थोडासा पाठीमागं ठेवून नंतरच्या तासाला तुम्हाला मी तो घेईन। आता मी नवीन त्यामधलाच एक नवीन प्रतिभूती सुरू करतो आहे। शेअर मार्केटमधली जशी प्रतिभूती आहे, त्या शेअर मार्केटमधल्या विविध प्रकारच्या प्रतिभूती आहेत, त्या 1 नंबरची प्रतिभूती आणि आज 2 नंबरची जी प्रतिभूती आहे ती म्हणजे आयुर्विमा पत्र, लाईफ इन्शुरन्स पॉलिसी। म्हणजे प्रतिभूती क्रमांक 2 आहे आयुर्विमा पत्र। हे आयुर्विमा पत्र जे आहे, हे आयुर्विमा पत्र कर्जाला आच्छादन म्हणून बँका स्वीकारतात, आणि कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना या आयुर्विमा पत्रामध्ये काही दोष आहेत का? आयुर्विमा पत्र कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारताना त्यामध्ये जर दोष असतील तर ते स्वीकारताना काय दक्षता बँक घेते, या गोष्टीचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि म्हणून आयुर्विमा पत्र म्हणजे काय, आयुर्विमा म्हणजे काय, हे सर्व माहीत असणं आवश्यक आहे। विद्यार्थी मित्रो, आयुर्विमा पत्र किंवा आयुर्विमा म्हणजे काय, तुम्ही LIC ऑफ इंडिया, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स, स्टेट बँकेचं लाईफ इन्शुरन्स आहे, त्यानंतर अनेक रिलायन्स निपॉन लाईफ इन्शुरन्स, ह्या लाईफ इन्शुरन्स म्हणजे काय आणि हे कुणाचा विमा उतरवतात, ह्या विमा कंपन्या नेमकं काम काय करतात, याचा थोडंसं विवेचन तुम्हाला अगोदर त्याचं मी करतो, कारण तुम्हाला ते माहीत असणं आवश्यक आहे। विमा कंपन्या 2 प्रकारचे तुम्ही बोर्ड्स रस्त्याने जाताना पाहिले असतील, ज्यामध्ये आयुर्विमा असा शब्द आहे आणि काही कंपन्यांच्या नावामध्ये आयुर्विमा शब्द नसतो। द जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, द युनायटेड इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ही युनायटेड इन्शुरन्स कंपनी, जनरल इन्शुरन्स कंपनी, ह्या कोणत्या विमा उतरवतात, आणि लाईफ इन्शुरन्स कंपनी LIC ऑफ इंडिया असेल, स्टेट बँकेची असेल, निपॉन लाईफ, रिलायन्स निपॉन लाईफ पॉलिसी असेल, ICICI प्रुडेन्शियल लाईफ इन्शुरन्स पॉलिसी, किंवा जगातल्या अनेक विमा कंपन्या आहेत की जे माणसाच्या आयुष्याचा विमा उतरवतात। तर या ठिकाणी आयुर्विमा पॉलिसी म्हणजे आयुर्विमा पत्र, हे जे आयुर्विमा पत्र आहे 2 प्रकारचे मी सांगितलं तुम्हाला, एक विमा कंपन्या 2 प्रकारच्या, एक आयुर्विमा कंपनी जे माणसाच्या आयुष्याचा विमा उतरवते, आणि दुसरं जनरल इन्शुरन्स कंपनी जनरल इन्शुरन्स कंपनी काय करते, हा मालमत्तेचा विमा उतरवते, आणि मालमत्तेला जर नुकसान पोचलं तर ते नुकसान भरपाई देते। मालमत्ता असेल किंवा लाईफ स्टॉक ज्याला जनावर म्हणतो त्याचा विमा असेल, कंपन्यामध्ये असणारी मशनरी असेल त्याचा विमा असेल, मालमत्तेवर सर्व प्रकारच्या मालमत्तेचा असेल, मालाचा असेल, वाहनाचा असेल, हे सर्व प्रकारचे जे विमे उतरवले जातात, हे विमे कसे असतात, हे जनरल इन्शुरन्स कंपनी उतरवते। आणि म्हणून LIC या जन मालमत्तेचा विमा उतरवते का, तर त्याचं उत्तर नाही आहे। मग LIC कोणाचा, LIC फक्त माणसाच्या आयुष्याचा विमा उतरवते, आणि माणसाच्या आयुष्याचा जर विमा उतरवला असेल तर ते विमा घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्यावर अवलंबून असणाऱ्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना काहीतरी रक्कम मिळावी म्हणून अशा प्रकारचा विमा दिला जातो। या 2 प्रकार आहेत, 2 गोष्टी आहेत, एक आयुर्विमा कंपनीमध्ये एक बचत होते आणि दुसरं संरक्षण मिळतं। बचत म्हणजे कसं, विमा घेतल्यानंतर विमा कंपनीकडं रक्कम भरत जायचं, विमेदाराचा विमा कालावधीत जर मृत्यू झाला तर विमेदाराच्या मृत्यूनंतर त्याची विम्याची रक्कम ही वारसास मिळते, म्हणजे वारसांना संरक्षण मिळालं, हा पहिलं।
दुसरं विमेदाराचा मृत्यू झाला नाही मुदतीच्या कालावधीमध्ये, दिलेल्या कालावधीमध्ये मृत्यू झाला नाही, तर विमेदाराला, जिवंत असणाऱ्या विमेदाराला भरलेली रक्कम आणि त्यावर होणारं जे काही बोनस असेल तो बोनस अशी सगळी रक्कम त्याला स्वतःला परत मिळते, म्हणजे बचत होते. म्हणजे बचत आणि संरक्षण हे दोन मूलभूत गोष्टी आयुर्विम्यामध्ये आहेत. जनरल इन्शुरन्स म्हणजे मालाचा विमा उतरवते, मालमत्तेचा विमा उतरवते, लाईफ स्टॉक जनावर असतील त्याचा विमा उतरवते, वाहनांचा विमा उतरवते. म्हणजे इथं ही निर्जीव वस्तू आहेत किंवा जनावर जरी सजीव असली तरी माणसासारखी त्याची किंमत करता येत, म्हणजे माणसाची कशी किंमत करता येत नाही तसं जनावरांचं नाही, ते जनावरांची किंमत ठरवता येते. ज्याची किंमत ठरवता येते त्याचा विमा एक वर्षापर्यंत घेता येतो. आणि म्हणून आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे आयुर्विमा कंपनी. ही आयुर्विमा कंपनी आणि माणसांचा विमा घेते हे जनरल इन्शुरन्स कंपनी फक्त तुमच्या माहितीसाठी सांगितलं. तर आयुर्विमा कंपनी, या कंपनीकडं विमा उतरवल्यानंतर आयुर्विमा कंपनी विमेदाराला एक पॉलिसी देते, एक पत्र देते, त्याला आयुर्विमा पत्र असे म्हणतात. मग आयुर्विमा पत्र म्हणजे ग्राहकानं विमा कंपनीकडं हळूहळू दरमहा तिमाही सामाही वार्षिक पद्धतीनं हप्ते भरलेले असतात. आणि तो विशिष्ट कालावधीसाठी विमापत्रक असतं, 10 वर्षासाठी असतं, 15 साठी असतं, 20 वर्षासाठी असतं, तर हयात आजीविमापत्र असतं. अनेक वर्षापर्यंत, काही वर्षापर्यंत हप्ते भरायचे, पुन्हा ते बंद करायचे आणि विमेदाराच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम वारसास मिळू शकते किंवा विशिष्ट वयानंतर मिळू शकते. अशा पद्धतीचं विमा उतरून विमेदार विमा कंपनीकडं विमा उतरल्यानंतर त्याला जी पॉलिसी मिळते, त्याला जे पत्र मिळतं, त्याला जो पुरावा मिळतो त्याला आयुर्विमा पत्र असे म्हणतात. मग हे आयुर्विमा पत्र हे कोणाकुणात, तर जी व्यक्ती विमा उतरवते त्या व्यक्तीला म्हणतात विमेदार, आणि ज्या कंपनीकडं विमा उतरवला जातो त्या कंपनीला म्हणतात विमा कंपनी. म्हणजे विमा कंपनी आणि विमेदार हे दोन एकत्र येऊन एक करार करतात आणि त्या करारानुसार ते विम्याचे हप्ते विमेदार विमा कंपनीला भरत असतो आणि थोडक्यात त्या कराराचा एक पुरावा म्हणजेच आयुर्विमा पत्र. आता बघा, आयुर्विमा पत्र हे बचत करण्याच्या उद्देशानं पण आहे आणि संरक्षण पण आहे. म्हणजे तुम्ही विम्याचे हप्ते भरत गेला, मुदत संपली, विमेदाराला पैसे मिळतात. विम्याचे हप्ते भरत गेला आणि दुर्दैवानं मृत्यू झाला, विमेदाराला मृत्यू झाला, तर त्याच्या वारसाला पैसे मिळतात, म्हणजे संरक्षण मिळतं. म्हणजे विमा पॉलिसीचा फायदा हा वारसालाही आहे, विमेदारालाही आहे, आणि विमा कंपनीला ती रक्कम स्वतःला वापराय मिळत असल्यामुळं ती जमा झालेली रक्कम विमा कंपनी अनेक ठिकाणी गुंतवते, कर्जाऊ देते, त्यातून विमा कंपनीला देखील नफा मिळतो आणि विमा कंपनी त्या नफ्यावर आपला व्यवसाय करत असते. आणि म्हणून आयुर्विमा पॉलिसी जी आहे, ही आयुर्विमा पॉलिसीचा दुसरा एक फायदा असा आहे, एखाद्या विमेदारानं विमा कंपनीकडं आयुर्विमा पॉलिसी घेतली आणि आयुर्विमा पॉलिसी घेतल्यानंतर त्यांनी काही कालावधीपर्यंत, उदाहरणार्थ 20 वर्षाची जर आयुर्विमा पॉलिसी असेल तर 20 वर्षाच्या कालावधीमध्ये दरवर्षी तो काही हप्ता ठराविक भरत असेल, गृहीत धरा 10 लाखाचा विमा असेल तर वर्षाला 50,000 रुपये भरणार तो. वर्षाला 50,000 रुपये असं किती वर्ष? 20 वर्ष भरणार आणि 10 लाख रुपयेपर्यंत विमा कंपनीकडं रक्कम ती जमा होणार. परंतु 20 वर्षापर्यंत वाट न बघता 10 वर्ष पूर्ण झालेली असतील तर 10 हप्ते 50,000 × 10 10 हप्ते विम्याचे विमा कंपनीकडे गेलेले असणार, विमा कंपनीकडे त्याची रक्कम 5,000 5 लाख आणि त्यावर होणारा बोनस इतकी रक्कम जमा असणार. आणि विमेदाराला आता विमा बंद करायचा आहे, आता पुढचे हप्ते भरू शकत नसेल तर त्याला बंद करता येतो का? येतो बंद करता. विमा उतरल्यानंतर 3 वर्षापर्यंत पॉलिसी बंद करता येत नाही, पण 3 वर्षानंतर पॉलिसी बंद करायची असेल तर विमा कंपनी विमेदाराला त्या रकमेपैकी काही रक्कम देते. ज्या दिवशी पॉलिसी बंद करायची असेल त्या दिवशी तुमच्या जमलेल्या रकमेपैकी विमा कंपनी जेवढी रक्कम ग्राहकास द्यायला तयार होते त्या किमतीला म्हणतात सोड किंमत, सरेंडर व्हॅल्यू. ही सोड किंमत जी आहे, सोड किंमतचा अर्थ असा आहे
विमा पत्र मध्येच बंद करायचं असेल तर विमा कंपनी विमेदाराला एकूण भरलेले हप्ते जे आहेत त्यातले काही रक्कम कट करून काही रक्कम त्यातनं कमी करून जी रक्कम देते त्याला सोड किंमत म्हणतात. म्हणजे केव्हाही त्या विमापत्राला एक विशिष्ट किंमत प्राप्त होते आणि याच किमतीचा आधार घेऊन बँक काय करते, या सोड किमतीचा आधार घेऊन या पॉलिसीवर कर्ज देते. आणि म्हणून बँक विमा पॉलिसी एखाद्या विमेदाराला 10 मगाशी सांगितले मी 10 वर्षापर्यंत हप्ते भरले आणि विमा पॉलिसी बंद करायची आहे तर त्यातनं रक्कम कमी होऊन सोड किंमत विमा कंपनी परत द्यायला तयार असते. परंतु ग्राहकाचं नुकसान होतं, विमेदाराचं नुकसान होतं. विमेदाराचं जर नुकसान होत असेल तर विमेदाराला एक पर्याय बँकेने उपलब्ध करून दिला आहे. तुमच्याकडे असणारी जी पॉलिसी आहे, ज्या पॉलिसीवर तुम्ही 10 वर्ष हप्ते भरलेत, ती पॉलिसी कर्जाला आच्छादन म्हणून बँकेकडे द्या. त्या पॉलिसीच्या सोड किंमत किती आहे हे विमा कंपनीकडून रक्कम मिळवते बँक, आणि त्या सोड किमतीचा आधार घेऊन 60-70% रक्कम कर्जाऊ देते. पुढं विम्याचे हप्ते भरत राहायचं, इकडं कर्जाऊ रक्कम घ्यायची आणि आपली गरज भागली, पैसा आला की कर्जाऊ रक्कम विमा कंपनीकडं ती पुन्हा बँकेला रक्कम परत करायची. कर्ज आणि व्याज आणि त्यांची पॉलिसी जी दिलेली आहे बँकेकडं कर्जाला आच्छादन, ती ताब्यात घ्यायची, ग्राहक ताब्यात घेऊ शकतो. म्हणजे विमा पॉलिसी जर जवळ असेल तर आपली एक प्रकारची ती संपत्ती आहे. जसं आपण घर तारण देतो, जमीन गहाण देतो आणि जमीन घर गहाण देतो, त्याचबरोबर मालमत्ता तारण देतो, दुकानातील माल आपण तारण देतो आणि त्यावर कर्ज मिळवतो, तसं पॉलिसी तारण देऊन कर्ज मिळवता येतं. म्हणजे विमा पॉलिसीला बँकेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्व आहे. तर ह्या विमा पॉलिसी ज्या आहेत, ही विमा पॉलिसी आयुर्विमा कंपनीकडे विमा घेतल्यानंतर ज्या विमा पॉलिसी असतात, त्या विमा पॉलिसीचे मुख्यत्वे करून 2 प्रकार आहेत. एक आजीव विमापत्र आणि एक मुदती विमापत्र. आजीव म्हणजे होल लाईफ पॉलिसी, आजीव विमापत्र. आणि दुसरं आहे मुदती विमापत्र. इथं मुदती विमापत्र आणि आजीव विमापत्रात काय फरक आहे? आजीव विमापत्र म्हणजे विमेदारानं विमा घेतल्यानंतर काही ठराविक वर्षापर्यंत विम्याची रक्कम, जे हप्ते असतात ते भरायचे असतात, आणि विमेदाराच्या मृत्यूनंतर विम्याची रक्कम त्यांच्या वारसास मिळते, त्याला आजीव विमापत्र म्हणतात. आणि मुदती विमापत्र म्हणजे काय? विमा घेत असताना विमेदार विमा कंपनीकडे काही विशिष्ट मुदतीनं विमा घेतो आणि विशिष्ट मुदतीनं विमा घेतल्यानंतर ती मुदत संपल्यानंतर त्या विम्याचे पैसे, जर विमेदार जिवंत असेल तर त्या विम्याचे पैसे विमेदाराला मिळतात, त्याला मुदती विमापत्र किंवा एंडोमेंट लाईफ पॉलिसी, होल लाईफ पॉलिसी आणि एंडोमेंट लाईफ पॉलिसी असं म्हटलं जातं. तर बँकेच्या दृष्टीनं कुठली चांगली आहे? आजीवपेक्षा मुदती विमापत्र आहे. कारण जर मुदत घेतलेल्या कालावधीमध्ये जर विमेदाराचा मृत्यू झाला तर बँकेला पैसे परत मिळतात, आणि विमेदाराचा मृत्यू झाला नाही तर विम्याची मुदत संपल्यानंतर बँकेला पैसे परत मिळू शकतात जर त्यावर कर्ज दिलं असेल तर. पण बँकेच्या दृष्टीनं मुदती विमापत्र हे अतिशय उत्तम विमापत्र आहे आणि अशा विमापत्रावर बँका कर्ज देतात. आता प्रश्न काय आहे? आपल्याला आयुर्विम्याबद्दल फार माहिती घ्यायची किंवा विमापत्राबद्दल घ्यायची असं नाही. बँकेच्या दृष्टीनं विमापत्र कर्जाला आच्छादन म्हणून घेताना त्या विमापत्राचे मेरिट्स अँड डिमेरिट्स काय आहेत, त्यामध्ये गुण काय आहेत आणि दोष काय आहेत. आणि मग गुण आणि दोष जरी असले, दोष असले तरीसुद्धा बँक स्वीकारते का? तर स्वीकारते, आणि स्वीकारत असताना दक्षता घेते. तर आपल्याला काय पाहायचं आहे की आयुर्विमापत्र कर्जाला आच्छादन म्हणून बँका स्वीकारत असताना त्या आयुर्विमापत्रामध्ये दोष काय आहेत, अगोदर दोष बघितले पाहिजेत आणि मग दक्षता. कारण दोष काय आहे त्यावर दक्षता ठरवायची असते. दोष समजा आपण रस्त्यानं चालत असताना रस्त्यामध्ये काहीतरी पडलेलं आहे किंवा काट्याची एखादी मोठी फांजर पडलेली आहे, बरोबर, म्हणजे अडथळा निर्माण झाला का नाही. हा अडथळा निर्माण झाल्यानंतर तुम्ही ठरवायचं आहे यावर उपाय काय करायचा. 2 उपाय तुम्हाला करता येतील. एक, ती उचलून बाजूला काढता येईल आणि तुम्हाला जाता येईल, हा एक उपाय. ती तिथंच ठेवून दुसऱ्या रस्त्यानं किंवा वळसा घालून जाता येईल, हा दुसरा उपाय आहे. किंवा काट्याची फांजर आहे म्हणून उलटं लगाचं रस्ता बंद आणि पुढं परत जाणं हा काय पर्याय उचित नाही. आणि म्हणून अडथळा असला की उपाय शोधायचा. आणि म्हणून बँका काय करतात?
कर्जाला आच्छादन म्हणून एखादी विमा पॉलिसी घेतल्यानंतर त्या पॉलिसीमध्ये काय दोष आहेत किंवा काय अडचणी आहेत, काय धोके आहेत याचा अगोदर अभ्यास करतात. आणि म्हणून दोष काय आहे, विमा पॉलिसी कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना काय दोष आहे, बँकेनं जर त्या पॉलिसीवर कर्ज दिलं तर त्या कर्जाची वसुली होईपर्यंत किंवा वसुली करत असताना बँकेला काही अडथळे येऊ शकतात का हे बँक पाहते. आणि म्हणून त्याचा दोष एक 2, 3, 4, 5 तुम्हाला परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेला विचारले आहे की पुढील प्रतिभूतीमध्ये कोणते दोष आहेत ते स्पष्ट करा. आणि मग किमान 5 मुद्दे अपेक्षित असतात. एक प्रस्तावना इंट्रोडक्शन एक आवश्यक असतं. 5 मुद्दे किमान आवश्यक असतात. 5, 6, 7 मुद्दे जर घेता आले तर जास्त चांगलं. आणि पुन्हा कन्क्ल्युजन थोडं सारांश रूपाने शेवटचा पॅरेग्राफ केला तर तुम्हाला 5 पैकी इकडं 5 मार्क्स मिळायला अजिबात अडचण येत नाही. परंतु सरळ आम्हाला उत्तरामध्ये लिहिलेलं असतं मॉडेल आन्सरमध्ये की किमान 5 मुद्दे सविस्तर लिहिलेले असावेत. म्हणजे कमाल तुम्ही 7, 8 लिहू शकता. तर इकडं लक्ष द्या, तर आयुर्विमापत्र कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारताना त्या आयुर्विमापत्रामध्ये काय दोष आहेत. एक, नियमित विमा हप्ता विमेदाराने जर भरला नाही तर प्रॉब्लेम निर्माण होतो. विमेदाराने नियमित विमा हप्ता भरला नाही तर अडचण निर्माण होते. कारण विमा घेतल्यानंतर विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये करार होतो. विमेदार म्हणजे ग्राहक, तुम्ही आम्ही ग्राहक. विमा कंपनीशी करार करतो आणि विमा पॉलिसी घेतो आणि पैसे भरत राहतो. बरोबर, संरक्षण आणि बचत दोन्ही गोष्टी आहेत. पण तुम्ही दरमहा, तिमाही, सामाही तुमचा जो काही हप्ता ठरवून दिलेला असेल किंवा वार्षिक तो तुम्हाला भरावा लागतो. तुम्ही तो हप्ताच भरला नाही तर तुम्हाला 1 महिन्यापर्यंत ग्रेस पिरियड मिळतो. ग्रेस पिरियड म्हणजे काय, सवलत. पण 1 महिन्यानंतर सवलत दिल्यानंतर तुम्ही तो हप्ता भरला पाहिजे. जर भरला नाही तर विम्याचा करार रद्द होऊ शकतो. दरम्यानच्या काळात 1 महिन्यानंतर तुम्हाला जर काही अपघात झाला किंवा दुर्दैवानं मृत्यू झाला तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही. म्हणजे विम्याचा हप्ता विमेदारानं नियमित भरला पाहिजे. समजा बँकेनं एखाद्या पॉलिसीवर कर्ज दिलं, ग्राहकाला कर्ज दिल्यानंतर विमेदारानं विम्याचा हप्ता भरायचा विमा कंपनीला जर थांबवलं तर ती पॉलिसीज लॅप्स होते किंवा पॉलिसी रद्द होते. आणि म्हणून नियमित विमा हप्ता भरला नाही तर बँकेला अडचण येते. आणि काय तर विश्वास, दुसरा आहे मुद्दा विश्वास. फिर विश्वास म्हणजे काय, विश्वासाचा अर्थ असा आहे विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये करार होतो आणि मग विमा कंपनी याला पॉलिसी तुम्हाला देते. परंतु पॉलिसी तुम्ही घेत असताना तुम्हाला एखादा रोग झालेला आहे किंवा तुम्हाला आजारी आहे ते तुम्ही विमा कंपनीपासून लपवलं आणि पॉलिसी घेतली. तुम्हाला माहिती आहे आपल्याला आजार आहे, या आजारामध्ये आपल्याला काही होऊ शकतं आणि आपल्यानंतर मग आपल्यावर अवलंबून असणारे यांना संरक्षण मिळण्यासाठी तुम्ही पॉलिसी घेतली आणि तुम्हाला माहीत आहे आजार असताना हा आजार बरा होणार नाही आणि या आजारावर औषध जरी घेतलं तरी बरा होणार नाही, त्याच्यामुळं आपला मृत्यू होऊ शकतो. आणि ही माहिती विमा कंपनीपासून लपवली आणि विमा पॉलिसी तुम्ही घेतली, विम्याचा हप्ता भरला, विमा कंपनीला माहिती दिली नाही आणि विमेदाराचा मृत्यू झाला, तर विमा कंपनी कुठलाही मृत्यू झाला, अकस्मात मृत्यू झाला, तर विमा कंपनी विमेदाराचा मृत्यू कशामुळं झाला याची एक चौकशी करते, खोलवर चौकशी करते, त्याचा एक रिपोर्ट तयार करते आणि तो रिपोर्ट सादर करून नंतर विमेदाराला नुकसान भरपाई मिळते. पण रिपोर्टमध्ये पुन्हा असं आलं की विमेदारानं विमा घेतला होता त्यावेळी विमेदाराला विशिष्ट प्रकारचा आजार होता, तो विमा कंपनीपासून लपवला गेला, त्यामुळं विमेदारानं ती खोटी माहिती दिली, म्हणजे विश्वासघात केला विमा कंपनीचा. तो विश्वासानं वागला नाही तर विम्याची रक्कम मिळत नाही. दरम्यानच्या काळात जर त्या पॉलिसीवर बँकेनं कर्ज दिलेलं असेल आणि विमेदाराचा मृत्यू झाला तर बँकेला असं वाटेल की आता विमा कंपनीची रक्कम बँकेला मिळेल, कर्ज वसूल होईल.
परंतु विमेदार जर विश्वासानं त्या पॉलिसीमध्ये वागलेला नसेल तर विमा कंपनी बँकेला रक्कम देणार नाही, ती विमा कंपनी लॅप्स होईल, तिची नुकसान भरपाई मिळणार नाही आणि पर्यायानं बँकेचं दिलेलं कर्ज त्यावर होणारं व्याज वसूल होणार नाही. आणि जर वसूल झालं नाही असं कर्ज जर बुडायला लागलं तर बँक अडचणीत येऊ शकते. आणि म्हणून दोन मुद्दे बघितले. तिसरा मुद्दा त्यामध्ये आहे विमेदाराचे वय. विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये जो करार होतो तो करार होत असताना त्या विमेदाराला त्या रकमेवर त्या कालावधीसाठी किती हप्ता बसेल हे त्याच्या वयावर अवलंबून असतं. आणि हप्ता जास्त बसतो म्हणून विमेदारानं वयाची खोटी माहिती किंवा वयाचा खोटा पुरावा विमा कंपनीला जर सादर केलेला असेल आणि त्यानं जर कमी हप्ता बसतो म्हणून आणि जर विमेदाराला अपघात झाल्यानंतर किंवा मृत्यू आल्यानंतर नुकसान भरपाई देताना असं लक्षात आलं विमेदारानं विमा कंपनीशी करार करताना वयाची खोटी माहिती सादर केली होती, जर असं लक्षात आलं किंवा खोटा पुरावा सादर केला होता तर विम्याचा करारच रद्द होतो आणि शून्य नुकसान भरपाई मिळते. आणि अशा शून्य मिळणाऱ्या नुकसान भरपाईवर त्या पॉलिसीवर हे जर बँकेनं कर्ज दिलेलं असेल तर बँकेलासुद्धा अडचण निर्माण होते. आणि म्हणून विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये करार होत असताना विमेदार विमा कंपनीशी वय सादर करताना योग्य वय सादर केलं का नाही हे बँकेला माहीत असत नाही. म्हणून हा तिसरा दोष आहे यामध्ये. पहिला दोष हप्ता नाही भरला तर, दुसरा दोष विश्वासानंच वागला नाही आजारपण लपवलं, तिसरा दोष वयाचा चुकीचा पुरावा सादर केला हप्ता कमी बसावा म्हणून तरी विम्याचा करार रद्द होतो. चौथा त्यामध्ये आहे विमेदाराची आत्महत्या. विमेदाराची आत्महत्या. विमा घेतल्यापासून विमा कालावधीपर्यंत एक वर्षापर्यंत विमा घेतल्यापासून एक वर्षापर्यंत विमेदारानं आत्महत्या करायची नसते किंवा विमेदारानं जर आत्महत्या केली एक वर्षाच्या आत तर विम्याचा करार रद्द होतो, कुठल्याही प्रकारे नुकसान भरपाई मिळत नाही. पण बऱ्याच वेळेला असं होतं एखाद्या विमेदारानं ठरवलं आपल्यानंतर आपल्याला एवढं कर्ज झालेलं आहे एवढं मोठं डोक्यावर कर्ज आहे तेवढा विमा घेऊया, आपण आत्महत्या करूया म्हणजे पाठीमागची माणसं तरी सुखानं जगतील, पाठीमागच्यांना तरी संरक्षण मिळेल, आपल्या पत्नीला मुलांना मुलींना त्याचं संरक्षण मिळेल असं ठरवून विमा उतरवला आणि जर सुसाईड केला आत्महत्या केली तर विमा कंपनी नुकसान भरपाई देत नाही म्हणजे आत्महत्या करता येत नाही. ते एक वर्षापर्यंतची मुदत आहे म्हणजे मी आज ठरवलं असं करायचं आपण एक वर्षानंतर करू आणि विमा मी घेतला आणि एक वर्षानंतर माझा विचार बदलू शकतो म्हणून त्याला एक वर्षाचा स्पॅन दिलेला आहे. एक वर्षापर्यंत आत्महत्या केली तर विम्याची रक्कम मिळत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही. त्यानंतर सर्व गोष्टींची चौकशी तपासणी होऊन तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते. परंतु आत्महत्येचं कलम हे विमा कंपनी आणि विमेदार यांच्यामध्ये असतं त्यामुळं बँकेनं अशा पॉलिसीवर कर्ज दिलं आणि विमेदारानं आत्महत्या केली तर बँकेला अडचण येऊ शकते. आणि म्हणून विमेदाराची आत्महत्या हे बँकेच्या दृष्टीनं एक मोठा दोष आहे. चार दोष बघितलं, पाचवा त्यामधला दोष आहे करारातील कलमे. विमेदार आणि विमा कंपनी यांच्यामध्ये करार होतो आणि त्या करारामध्ये काही कलमं असतात, ती कलमं कोणती असतात तर विमेदारानं विमा कालावधीमध्ये विमान प्रवास करू नये असा जर एखादं कलम असेल आणि ते कलम विमेदारानं मान्य केलेलं असेल हे कलम कुणीच बारकाईनं वाचत नाही, बँकाही वाचत नाहीत. आणि असं कलम असेल आणि विमा घेतला आणि विमा घेतल्यानंतर त्या विमा पॉलिसीवर त्या विमेदारानं बँकेला पॉलिसी तारण देऊन त्यावर अभ्यासांकित करून त्यावर कर्ज मिळवलं, बँकेनं कर्ज घेतलं, बँकेनं कर्ज दिलं, विमेदारानं कर्ज घेतलं आणि विमेदारानं दरम्यानच्या काळामध्ये विमान प्रवास केला आणि दुर्दैवानं विमान प्रवासामध्ये विमेदाराचा अपघात झाला
तर विमा कंपनी विमेदाराच्या वारसाला नुकसान भरपाई देत नाही, कुठल्याही प्रकारचं संरक्षण देत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्यावेळी करार होतो विमेदार आणि विमा कंपनी, या करारामध्ये काही कलमं असतात, ती कलमं बँकेने नीट अभ्यास केला पाहिजे. बऱ्याच वेळेला परदेशी प्रवास असेल, आत्महत्येचं कलम असेल, अजून कोण युद्ध परिस्थिती असेल, तर त्यामध्ये त्या देशामध्ये तुम्हाला प्रवेश करता येणार नाही. अशावेळी तुम्ही प्रवेश केला आणि त्यामधून काही घडलं तर अडचणी निर्माण होतात. आणि म्हणून आयुर्विमा पॉलिसी कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना त्यामध्ये किती दोष आहे? 1, 2, 3, 4, 5 दोष आहे. मग हे 5 दोष जरी असले तरी विमा पॉलिसीवर किंवा आयुर्विमा पॉलिसीवर बँका कर्ज देतात. हे कर्ज देत असताना मगाशी मी सांगितलं, हे दोष आहेत किंवा अडथळे आहेत. हे अडथळे जरी असले तरी या अडथळ्यावर मात करून बँका विमेदाराला किंवा विमेदार हा बँकेचा ग्राहक असतो त्या ग्राहकाला कर्ज देतात. मग बँक काय करते? तर काळजी घेते, प्रिकॉशन्स घेते. कोणत्या प्रिकॉशन्स घेते? तर ज्या ज्या अडथळे जे जे दिसतात, जे जे दोष दिसतात, तो दोष कोणत्याही प्रकारे पुन्हा बँकेला दिसता कामा नये. जर असं काही घडलं तर बँकेची काळजी घेते, आणि असं काही घडलं तर बँकेचं नुकसान होऊ शकतं. आणि म्हणून आयुर्विमा पॉलिसीवर बँका कर्ज देत नाहीत का? एवढे दोष आहेत, 1, 2, 3, 4, 5 दोष. उद्या कर्ज दिलं आणि आता एक तरी त्या विमेदाराने यातलं लागू झालं यातलं, तर बँकेला नुकसान भरपाई परत विमा कंपनीकडून मिळणार नाही, दिलेलं कर्ज वसूल होणार नाही, त्यावर होणारं व्याज वसूल होणार नाही, ते विमेदाराच्या मृत्यूनंतर वारसाकडे ही रक्कम असणार नाही, म्हणजे बँक अडचणीत येऊ शकते. आणि म्हणून बँक आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज देत असताना दक्षता घेते. आणि म्हणून कोणत्या दक्षता घेते आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज देत असताना, ते आपल्याला बघायचं आहे. आयुर्विमा पॉलिसीवर कर्ज मग द्यायचं की नाही द्यायचं? तर द्यायचं का? असं जर प्रत्येक वेळी बँकेनं कोणत्या एखाद्या प्रतिभूतीमध्ये, कोणत्याही प्रतिभूतीमध्ये दोष आहेत असं बघितलं तर कर्ज द्यायचं नाही, तर बँकेला कोणत्याच प्रकारची प्रतिभूती उपलब्ध होणार नाही. दोष असतात तर सर्वच प्रतिभूतीमध्ये दोष असतात, आणि परंतु त्या प्रतिभूतीत कमीत कमी दोष कसे राहतील आणि सुरक्षितता म्हणून बँकेनं काळजी कशी घेतलेली आहे त्यावर त्याचे दोष कमी किंवा जास्त ठरत असतात. आणि म्हणून बँक प्रत्येक वेळी प्रिकॉशन घेते. काय प्रिकॉशन घेते? तर यामध्ये जे अडथळे येतात ते अडथळे नाहीसे करून बँक त्यांना कर्ज देत असताना प्रिकॉशन किंवा दक्षता घेते. त्या दक्षता कोणत्या ते आता आपल्याला बघायचं आहे. आयुर्विमा पॉलिसी कर्जाला आच्छादन म्हणून घेत असताना बँक कोणत्या दक्षता घेते? आच्छादन असताना काही होतील तेवढ्याच आपण दक्षता आता घेणार आहोत. दक्षता किंवा काळजी म्हटलं जातं त्याला. आता आयुर्विमा पॉलिसी बँक कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारते, त्यामध्ये इतके दोष आहेत, मग कोण काळजी काय घेते? काळजी तर घेतली पाहिजे, त्याशिवाय दिलेलं कर्ज आणि व्याज परत येणार नाही. आणि म्हणून पहिली दक्षता आहे किंवा काळजी अशी आहे की कोणतं विमापत्र तुम्ही बँकेला देताय, तो विमापत्राचा प्रकार. विमापत्राचा प्रकार, विमापत्राचा प्रकार. कर्जाला आच्छादन म्हणून घेतलेलं विमापत्र कोणत्या प्रकारचं आहे, म्हणजे आजीव विमापत्र आहे की मुदती विमापत्र आहे, हे आजीव किंवा मुदती विमापत्र बँक याचा अभ्यास करते. आणि मग जर ते मुदती विमापत्र असेल तर मुदती विमापत्राला आजीव विमापत्रापेक्षा प्राधान्य दिलं जातं. आणि म्हणून आयुर्विमापत्र कर्जाला आच्छादन म्हणून स्वीकारत असताना बँक दक्षता घेते. त्या दक्षता एकूण 8 दक्षता आहेत. त्या आजच्या तासाला आपलं संपणार नाही, मी उद्याच्या तासाला नेक्स्ट पिरियडसाठी या ज्या दक्षता आहेत ते दक्षता घेत आहोत. आत्ता जे तुम्हाला सांगितलं हे सर्व समजलं असेल, याचं तुम्हाला मी नोट्स दिलेले आहेत, त्याचं वाचन करा आणि नेक्स्ट पिरियडमध्ये आपण राहिलेला भाग पाहू शकतो. धन्यवाद.